नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे संकष्टी चतुर्थी। आमच्या घरात सर्वांचा उपवास असतो, त्यामुळे खिचडी वगैरे सर्वांची खाऊन झालेली आहे। आज काही स्वयंपाकाचं सकाळचं टेन्शन नव्हतं, त्यामुळे थोडासा वेळ होता तर म्हटलं की डीमार्टला जाऊया। दिवाळी जवळच आलेली आहे तर मी आज जाणार आहे डीमार्टला। जी काही शॉपिंग करेल ती तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आम्ही चाललेलो आहोत आता डीमार्टला। दुपारचे 1 ते 1:30 वाजलेले आहे। बऱ्यापैकी उन्हाचा चटका जाणवत आहे। त्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला की आम्ही म्हटलं आधी सारसबागेतील गणपतीचं दर्शन घेऊन येऊया आणि नंतर डीमार्टला येऊया। तर आता आम्ही चाललेलो आहोत सारसबागेत की आज चतुर्थी आहे, त्यामुळे म्हटलं दर्शन होईल। आता बघूया पुढे काय काय होते ते। आता आम्ही सारसबागेच्या जवळ आलेलो आहोत। हे आहे सारसबागेतील मंदिराचं प्रवेशद्वार, पण आमचा बॅड लक होता की मंदिर बंद होतं, मंदिर 4 ते 6 उघडं होतं। हे आहे सारसबागेतील मंदिराच्या बाहेरील पाळणे, मुलांच्या खेळण्यासाठी गाड्या वगैरे, त्यानंतर हे रेडीमेड मेहंदी, हे बुद्धिका बाल वगैरे असतं नाही का, एखाद्या मेल्यामध्ये आल्यासारखं वाटत होतं। त्यानंतर सारसबागेची पावभाजी सर्वांनाच आवडते। हे आहेत पावभाजीचे स्टॉल। त्यानंतर आम्ही आलो आहोत डीमार्टमध्ये। हे आहे सातारा रोडचं डीमार्ट। शनिवार रविवार भरपूर गर्दी असते डीमार्टमध्ये। डीमार्टमध्ये एंट्री केल्यावर मिठाईने स्वागत झालं। त्यानंतर हे फराळाचे पदार्थ, ही चकली वगैरे। त्यानंतर हे आहेत पडदे, कुशन। बऱ्यापैकी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आहेत कप। कपांमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या। हे मिक्सर वगैरे, ग्राइंडर। त्यानंतर ह्या मातीच्या पंचा, यामध्ये पाहू शकता खूप वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत। त्यानंतर हे कॅन्डल। तर असा होता आमची डीमार्टची शॉपिंग। आता आम्ही आलो घरी। तुम्हाला मी दाखवत आहे डीमार्टमध्ये केलेली शॉपिंग। तर सर्वात आधी घेतलेल्या आहेत या पंत्या, की जे हे 4 पीस आहेत, खूप मस्त आहेत। साईटने डिझाईन वगैरे केलेली आहे। तर या फक्त आहेत 55 रुपयामध्ये 4 पीस, त्यामुळे मी या घेतल्या। त्यानंतर आहे हे कॅन्डल, हे फक्त 99 रुपयाला होतं। त्यानंतर या दोन, याला आपण पंत्याच म्हणू शकतो, फक्त या काचेच्या आहेत, की जे कॅन्डल आपण यामध्ये ठेवू शकतो। हे सुद्धा 22 रुपयाला मिळाले। दिवाळी म्हटलं की दिवाळीची खरेदी झालीच पाहिजे। त्यानंतर मला एक आवडलेलं सर्वात प्रथम म्हणजे हे तुळशी वृंदावन पाहू शकता, खूप छान असं आहे हे तुळशी वृंदावन। की म्हटलं तुळशीपाशी याचा दिवा लावायला होईल। हे फक्त 25 रुपयामध्ये डीमार्टला आहे। आकाशकंदील, मोठं आकाशकंदील, त्यानंतर छोटं आकाशकंदील डीमार्टमध्ये आलेले नव्हते,
त्यामुळे काही ते घेणं झालेलं नाही। त्यानंतर ही एक पंक्ती होती बघा, ही सुद्धा 25 रुपयामध्येच आहे। त्यानंतर हा शॅम्पू आहे, याने डँड्रफ कमी होतो बऱ्यापैकी। या दोन पाण्याच्या बॉटल। त्यानंतर हा एक स्टोल घेतला होता, याचं कापड मला आवडलं, खूप छान असं मऊसर होतं कॉटन, त्यामुळं मी हा घेतला, कलर पण छान होता। आत्ता फक्त एवढंच घेतले, नंतर पुन्हा एकदा चक्कर मारायची आहे डीमार्टमध्ये, त्यानंतर बघूयात काय काय होते घेणं। आणि बाकीचं काही जे सामान आहे ते किराणा मालाच्या दुकानातनं घेणं होईलच। मग आजचा व्हिडिओ हा एवढाच होता। मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा। त्याचबरोबर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।